नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विविध सराव कृतीपत्रिका यावर आपण सराव ऑनलाइन तास आज अभ्यासणार आहोत की जेव्हा बोर्डाच्या परीक्षा येतात आणि तेव्हा मग विद्यार्थी गोंधळतो आणि मग त्याला लिहिताना काही सराव नसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अडचण येते, काही भाग समजलेला नसतो, तेव्हा आपण हे ऑनलाइन कृती पत्रिका याचे कृती वाईज ऑनलाइन तासिका आपण घेतलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम जर या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपल्याला सर्व ऑनलाइन कृतीपत्रिका, सराव कृतीपत्रिका, ऑनलाइन स्पष्टीकरण, ऑनलाइन कविता भावार्थ, ऑनलाइन पाठांचे आशय स्पष्टीकरण या सर्व ऑनलाइन तासिका आपल्याला एकाच चॅनलवर निश्चित पाहायला मिळतील। तेव्हा जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा आणि जेव्हा आपण कृतीपत्रिका बोर्डाची कृतीपत्रिका पाहतो तेव्हा ती एकूण 80 गुणांसाठी असते, कारण 20 गुण हे तोंडी परीक्षेसाठी असतात। तर या 80 गुणांच्या परीक्षेसाठी जेव्हा विद्यार्थी परीक्षा केंद्रामध्ये जातो आणि तेव्हा मात्र मग तो प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक गोष्टीवर तेव्हा त्याला प्रश्न पडतो की जर आपण याचा सराव केला असता तर निश्चितच। आज या ऑनलाइन तासामध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 जो कृतीपत्रिकेमध्ये येतो तो 20 गुणांसाठी असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत। तर सर्वांनी या सराव कृतीपत्रिका जर पूर्ण पाहिली विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ असा मध्ये ऑनलाइन तास मध्ये सोडून जाऊ नका, पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कसे पूर्ण गुण मिळवता येतील। हे 20 पैकी 20 गुण आजचा हा ऑनलाइन तास पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चित मिळतील। प्रश्न 4 असतो, अ व्याकरण घटकावर कृती दिलेली असते। आता इथे दिलेली आहे 5 समास, खालील तक्ता पूर्ण करा। सामासिक शब्द दिलेले आहेत दारोदार, भाजीपाला, त्याचा विग्रह करायचा आहे, प्रत्येक दारी आणि समाजाचं समासाचं नाव, अव्ययीभाव आहे की कर्मधारय आहे तो लिहायचा, भाजीपाला त्याचा विग्रह करायचा, त्याच्या पुढे समासाचं नाव लिहायचं। त्यानंतर अलंकार, खालील उदाहरण वाचून कृती करा। अभागळागत माया तुझी आमावरी राहू दे या कृतीमध्ये जो अलंकार येतो त्या अलंकारामध्ये कुठलं उपमेय आहे, याच्यामध्ये उपमान कोणता आहे, साधर्म्य सूचक शब्द कोणता आहे, आमावरी, वरी हा साधर्म्य सूचक शब्द आहे आणि कुठला अलंकार आहे हे ओळखून लिहायचं आहे। तर त्यानंतर या ऑनलाइन तासिकेमध्ये आपल्याला विचार करायचा की जेव्हा वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याचे प्रकार, हा ऑनलाइन तास सुद्धा आपला झालेला आहे, तो सुद्धा 2 गुणांसाठी असतो। तर या अबब केवढा हा साप हे वाक्य विधानार्थी करायचं आहे आणि म्हणजे कंसामध्ये विधानार्थी करा असं म्हटलंय, मग या वाक्याचा बदल करायचा हे उद्गारार्थी आहे, याचं विधानार्थी करायचंय। खालचं रोज व्यायाम करावा हे आज्ञा साधं वाक्य म्हणजे साधं वाक्य आहे, ते आज्ञार्थी करायचंय, म्हणजे रोज व्यायाम केला पाहिजे किंवा करणे असा अशा पद्धतीने आज्ञार्थी वाक्य बनवायचंय, म्हणजे 2 गुणांसाठी, एक एक गुणांसाठी ते होतं। त्यानंतर सामान्य रूप लिहायचंय, अधोरेखित शब्दांचे सामान्य रूप विभक्ती प्रत्यय लिहून तक्ता पूर्ण करायचाय। सर्वांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी माझी मान अभिमानाने वर आली। कौतुकाचे तर त्यामध्ये सामान्य रूप येईल कौतुका आणि चे हे विभक्ती प्रत्ययील चे कौतुक, कौतुकाचे आणि विभक्ती कोणती येईल साचीचे। त्यानंतर अभिमानाने ईशी, त्यानंतर तृतीय आहे, अशा पद्धतीने एक एक गुणांना दिलेला असेल तो सोडवायचा। त्यानंतर पुढचा 2 गुणांसाठी वाक्प्रचार हा एक चौथ्या प्रश्न कृतीमध्ये येतो। खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा आहे। थक्क होणे, भारावून जाणे हे 2 वाक्प्रचार दिलेले आहेत, त्याचे अर्थ लिहायचे आहेत आणि त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर प्रश्न 4 आ, अ पाहिला आपण, आ तो पण भाषा सौंदर्यामध्ये शब्द संपत्तीमध्ये 1 गुणांसाठी आहे।
खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहायचा आहे, व्याख्यान देणारा व्याख्याता, गीत रचणारा गीतकार। खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत, गुण अवगुण, आशा निराशा। गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, शशी रवी हिमांशु सोम, याच्यातला एक बाजूला काढायचा आहे जो त्याच्याशी संबंधित नाही। वात समीर पवन सलील, आता पहा वात म्हणजे हवा वारा, समीर वारा, पवन वारा, सलील वेगळा। खालील शब्दापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा, बाल व भारतीय शब्द सोडून। ता आता वेगवेगळे भार, भार एक येईल, एक झाला अर्थपूर्ण शब्द, आणि दुसरा लती किंवा असे तुमच्या मनाने दोन शब्द तयार करायचे, अर्थपूर्ण आले पाहिजे। लेख लेख नियमानुसार लेखन करायचंय, खालील वाक्य लेख नियमानुसार, त्याच्यामध्ये ज्या चूक असतील पहा, वाक्य लेखन नियमानुसार लिहा। आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे, याचं शब्दशुद्ध वाक्य लेखन नियमानुसार। त्यानंतर अचूक शब्द ओळखायचा आहे, तो सुद्धा एक गुणांना आहे, अर्ध्या अर्ध्या गुणांना। विरामचिन्हे, विरामचिन्हांचा उपयोग करून केवढी उंच इमारत ही, तर तिथे विरामचिन्हांचा वापर करायचा। मी कसे व्यक्त करणार, दोन्हींना अर्धे अर्धे गुण आहेत। खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा, रेहाना जुई जॉन सगळ्यांनी खेळायला या, याच्यामधले जे विरामचिन्हे दिलेली आहेत ती ओळखायची, त्यांनी लिहायची, ती अर्ध्या अर्ध्या गुणांना आहेत। खाली पहा पारिभाषिक शब्द दिलेले आहेत, ते अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी आहेत। सेक्शन म्हणजे विभाग, ऑफिस कार्यालय, त्यानंतर आकार विल्हे, त्याच्यानुसार लावायचे आहेत। खालील शब्द आकार विल्हे लावा, आकार विल्हे म्हणजे मराठी जी 14 खडी आहे त्या 14 खडीच्या क्रमानुसार त्या शब्दांना बनवायचंय। जसे की अगोदर कोणता येईल, क म्हणजे कागद येईल, क ख ग ग च छ ज ज त थ द द येईल, नंतर दोर येईल, पा कागद दोर, नंतर येईल प फ ब पतंग, आणि मग बाग, असे त्याचा क्रम लागेल। म्हणजे जसा इंग्रजीत अल्फाबेट असतो तशाच पद्धतीने। प्रश्न चौथ्यातलीच कृती असते पहा, दोन गुणांसाठी ती आहे पहा, व्याकरण घटकावर आधारित कृती सोडवा, समास पहा, त्याचे इथे उत्तरं दिलेली आहेत। आता ह्याच कशा सोडल्यात ते दाखवले पहा, दारोदार प्रत्येक दारी, अव्ययीभाव भाजीपाला भाजीपाला वगैरे, समाहार द्वंद, त्यानंतर अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी आहेत। अलंकार आबाळागत माया, त्याच्यामध्ये उपमेय कोणतं आहे माया, उपमान कोणतं आहे आभाळ, साम्यवाचक शब्द कोणता आहे गत, अलंकार उपमा अलंकार आहे। पहा ही पूर्ण कृती सोडून दाखवली। त्यानंतर वाक्य रूपांतर कसे केले, पहा हा खूप मोठा साप आहे रोज व्यायाम करा, असे दोन वाक्याचे अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी। सामान्य रूप कसे आहेत पहा, कौतुकाचे कौतुका षष्टी आहे, चाचीचे म्हटले षष्टी पुरुष, अभिमानाने अभिमाना ने शी तृतीया, तृतीया विभक्ती आहे। वाक्प्रचार थक्क होणे आश्चर्यचकित होणे। त्यानंतर दिव्यांग मुलांनी काढलेले चित्र आहे पाहून सर्वजण थक्क झाले, हा त्याचा वाक्यात उपयोग आहे। भारावून जाणे प्रभावित होणे, स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे केलेलं भाषण ऐकून मुले प्रभावित झाली, आता ही त्याची। त्यानंतर प्रश्न चौथ्यातला आ जो आहे, ती एक एक गुणांसाठी ज्या कृती दिलेल्या होत्या त्यांची उत्तरं आहेत इथे, कृती सोडवलेल्या आहेत ह्या। तर वक्ता किंवा व्याख्याता म्हणतात, गीतकार म्हणतात। खालील शब्दाचे विरुद्धार्थी दोष निराशा, गटात न बसणारा पहिल्या याच्यात रवी आहे, खालच्या याच्यात सलील आहे। त्यानंतर खालील शब्दापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत, भार एक शब्द तयार झाला, तीर एक शब्द तयार झाला। कुठलेही आणखी याच्या व्यतिरिक्तही तुमचे होऊ शकतात, हेच आहेत असा अर्थ नाही। लेखन नियमानुसार लेखन, आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे, हे अर्ध्या गुणांसाठी आमच्या हायस्कूलमध्ये अशा पद्धतीने लिहायचंय। अचूक शब्द पुनर्वसन आशीर्वाद, हे अचूक शब्द आहेत। त्यानंतर विरामचिन्हे घालून केवढी उंच इमारत ही, इथे उद्गारवाचक चिन्ह द्यायचंय, आणि माझे विचार मी कसे व्यक्त करू
हे प्रश्नचिन्ह देऊन आहे अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी आणि स्वल्प विराम आणि पूर्ण विराम खालील ओळींमध्ये दिसून येतो. पारिभाषिक शब्द कार्यालय आणि विभाग अशा पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पूर्ण ऑनलाईन तास आहे यामध्ये दिलेली ही जी व्याकरण कृती आहे ही पूर्ण वहीमध्ये सोडवा, वहीमध्ये सोडून घ्या. निश्चितच तुम्हाला ही कृतीपत्रिकेतील चौथा जो प्रश्न आहे 20 गुणांसाठी हा पूर्ण तास तुम्ही जर मन लावून पाहिला आणि याचा सराव केला तर 20 गुण तुम्हाला निश्चितच मिळतील. आपण सर्वांनी हा ऑनलाईन सराव तास पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.